वेलकम स्टूडेंट, लास्ट लेक्चर वी स्टडीड सम एग्जांपल्स ऑन डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन। टुडेज लेक्चर आई विल एक्सप्लेन सम मोर एग्जांपल्स ऑन सेम पॉइंट इन एक्सरसाइज नंबर 1.1। फर्स्ट क्वेश्चन, लॉग ऑफ रूट ऑफ 1 माइनस साइन ऑफ एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस साइन ऑफ एक्स। सॉल्यूशन, let y is equal to log of root of 1 minus sin x divided by 1 plus sin of x. दिलेले function जे आहे ते function आपण y consider करू। आता just हे जे function आहे log of root of 1 minus sin x upon 1 plus sin of x, हे function just composite function आहे। पण composite function मध्ये just आत मध्ये जे inner function आहे 1 minus sin x upon 1 plus sin of x, हे फंक्शन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे। म्हणजेच याचं कन्वर्जन आपण ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेज यूज करून सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कन्वर्जन करू शकतो। आणि ते सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कन्वर्जन केल्यानंतर मग आपण काय करू, डिफरन्शिएट करू। ओके, या स्टेपला जर डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएट होतं पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे। ओके, आणि ट्रिग्नॉमेट्रीचे लॉ यूज करून आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो। अशा टाईपचे एक्झाम्पल आपण 11th स्टँडर्डमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिक मध्ये स्टडी केलेले आहेत ऑलरेडी। लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन ऑफ एक्स इनटू 1 मायनस साइन ऑफ एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस साइन ऑफ एक्स। हा जो 1 मायनस साइन ऑफ एक्स आहे तो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला दोन्ही ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन केलं। आता दोन्ही ठिकाणी मल्टिप्लिकेशन केल्यामुळे काय असणार आहे, सेम टर्म कॅन्सल होऊन जाते। ओके, आता जस्ट नेक्स्ट स्टेप सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस 1 minus sin of x into 1 minus sin of x, we know that 1 minus sin of x bracket square divided denominator, in denominator 1 plus sin of x into 1 minus sin of x, म्हणजे जस्ट आपल्याला हा a plus b into a minus b या फॉर्म मध्ये मिळतो। तर या फॉर्म मध्ये मिळालं तर ते रिडक्शन आपल्याला a square minus b square या फॉर्म मध्ये करता येतो। जस्ट हा 1 square minus sin square म्हणजेच 1 minus sin square। नेक्स्ट स्टेप मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर एक्स आपण यूज केले। लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स, आता हे कसं आलंय, जस्ट डिनॉमिनेटर मध्ये पण स्क्वेअर आहे न्यूमरेटर मध्ये पण स्क्वेअर आहे, म्हणजे दोन्ही टर्मचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि तो स्क्वेअर आणि हा रूट दोन्ही एकमेकाच्या इनवर्स प्रोसेस आहे, दोन्ही कॅन्सल होतो। कॅन्सल झालं तर लॉग ऑफ 1 मायनस साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स। ओके, आता थोडं अगेन सिम्प्लिफिकेशन, जस्ट 1 अपॉन कॉस ऑफ एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स, वी नो दॅट 1 अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू सेक एक्स, साईन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स। म्हणजे सिम्पली आपलं काय असणार आहे, वाय जे फंक्शन आहे, जे गिवन फंक्शन आहे, ते गिवन फंक्शन लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आहे। आता हा जो सिम्प्लिफाय फॉर्म आहे तो सिम्प्लिफाय फॉर्म इझिली डिफरन्शिएबल फॉर्म। ओके, त्यामुळे या स्टेपमध्ये आपण डिफरन्शिएशन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट जस्ट वायचं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स। ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये डिफरन्शिएशन, वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इज 1 अपॉन एक्स, त्यामुळे लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्सचं डिफरन्शिएशन काय, 1 अपॉन एक्सच्या ऐवजी हे जे रिप्लेसमेंट आहे ते रिप्लेसमेंट काय असणार आहे, सेक एक्स मायनस टॅन एक्स। म्हणजेच एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स इज 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स इन टू बाय चेन रूल डी बाय डी एक्स ऑफ हे जे एक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट आहे त्या रिप्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह। नेक्स्ट स्टेप, जस्ट this one as it is 1 upon sec x minus tan x into derivative of this, derivative of sec of x sec x into tan x minus derivative of tan x sec square x, this is equal to the just doni step simplification cha hai sec x tan x minus sec square x ha don term madun just apan minus sec x common jar kadla तर हे सिंपल फॉर्म मध्ये कसं येईल, मायनस सेक एक्स जर कॉमन काढलं तर इथं प्लस सेक एक्स होईल, आणि इथून मायनस सेक एक्स कॉमन काढला तर हा मायनस,
मायनस टेन ऑफ एक्स म्हणजेच सेक ऑफ एक्स इंटू दिस सेक एक्स मायनस दिस टेन एक्स डिवायडेड बाय दिस सेक एक्स मायनस टेन एक्स. जस्ट नेक्स्ट स्टेपमध्ये हा न्यूमरेटरमध्ये सेक एक्स मायनस टेन एक्स आणि हा डिनॉमिनेटरमधला सेक एक्स मायनस टेन एक्स दोन्ही कॅन्सल होतील म्हणजे जस्ट रिमेनिंग काय असेल मायनस सेक ऑफ एक्स. ओके दिस इज अवर फायनल डिफरन्शिएशन. नेक्स्ट एक्झाम्पल इफ एच ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ फोर टाइम एफ ऑफ एक्स प्लस थ्री टाइम जी ऑफ एक्स एफ ऑफ वन इज फोर जी ऑफ वन इज थ्री एफ डॅश ऑफ वन इज थ्री जी डॅश ऑफ वन इज इक्वल टू फोर फाइंड एच डॅश ऑफ वन. ओके तर या एक्झाम्पलमध्ये एच ऑफ एक्स दिला आहे आणि एच डॅश ऑफ वन आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजेच आपण जस्ट काय करू शकतो एच ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जस्ट एक्स रिप्लेस बाय सोल्युशन गिवन दिस इज अवर एफ ऑफ वन जी ऑफ वन एफ डॅश ऑफ वन जी डॅश ऑफ वन दिस इज इक्वेशन नंबर वन. नऊ एच ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ फोर टाइम एफ ऑफ एक्स प्लस थ्री टाइम जी ऑफ एक्स. आता हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणत्या फॉर्ममधलं आहे तर अगेन रूटमध्ये आहे. रूटमध्ये पुन्हा फंक्शन जे आहे ते फंक्शन दोन फंक्शनचे ॲडिशन आहे म्हणजे रूट फंक्शनमध्ये दोन फंक्शन्स आहेत जे इथं पुन्हा कंपोजिट फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन असेल तर कंपोजिट फंक्शननुसार आपण डिफरन्शिएट घ्यायचं त्यामुळे इथं आपण डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ फोर टाइम एफ ऑफ एक्स प्लस थ्री टाइम जी ऑफ एक्स. आता रूटचं डिफरन्शिएशन काय वन अपॉन टू टाइम रूट ऑफ एक्स रिप्लेस बाय दिस फोर एफ ऑफ एक्स प्लस थ्री जी ऑफ एक्स इंटू बाय चेन रूल डी बाय डी एक्स ऑफ डेरिवेटिव ऑफ दिस फॅक्टर मीन फोर इंटू एफ ऑफ एक्स प्लस थ्री इंटू जी ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये जस्ट डिफरन्शिएट करायचं आपल्याला दिस इज ॲज इट इज इंटू फोर हा स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये त्यामुळे फोर ॲज इट इज एफ ऑफ एक्स डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश ऑफ एक्स प्लस थ्री स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये अगेन त्यामुळे काय असणार आहे जस्ट एफ जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन जी डॅश ऑफ एक्स रिक्वायर्ड आपल्याला एच डॅश ऑफ वन आहे त्यामुळे जस्ट एच डॅश ऑफ एक्समध्ये आपण एक्स रिप्लेस बाय वन करू त्यामुळे एच डॅश ऑफ वन इज इक्वल टू वन डिवायडेड बाय टू इंटू रूट ऑफ फोर इंटू एफ ऑफ वन. जिथं जिथं आपल्याला एक्स असेल तिथं तिथं आपण काय केलं पाहिजे वन रिप्लेस केला पाहिजे त्यामुळे फोर इंटू एफ ऑफ वन प्लस थ्री इंटू जी ऑफ वन इंटू फोर इंटू एफ डॅश ऑफ वन प्लस थ्री इंटू जी डॅश ऑफ वन. आता इक्वेशन नंबर वननुसार ह्या ज्या चारही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण या स्टेपमध्ये सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल आन्सर काय मिळेल दिस इज इक्वल टू वन डिवायडेड बाय टू इंटू रूट ऑफ दिस फोर इंटू एफ ऑफ वन एफ ऑफ वन इज फोर मीन फोर इंटू फोर प्लस थ्री इंटू जी ऑफ वन इज थ्री मीन थ्री इंटू थ्री इंटू फोर इंटू एफ डॅश ऑफ वन इज इक्वल टू थ्री मीन फोर इंटू थ्री प्लस दिस थ्री इंटू जी डॅश ऑफ वन इज इक्वल टू फोर मीन दिस थ्री इंटू फोर. ओके सिम्प्लिफिकेशन दिस वन डिवायडेड बाय टू इंटू दिस फोर इंटू फोर सिक्सटीन प्लस थ्री इंटू थ्री नाईन सिक्सटीन प्लस नाईन इज इक्वल टू ट्वेंटी फाय मीन रूट ऑफ ट्वेंटी फाय इंटू फोर इंटू थ्री ट्वेल्व प्लस सेम ॲज थ्री इंटू फोर इज इक्वल टू ट्वेल्व ट्वेल्व प्लस ट्वेल्व ट्वेंटी फोर. ओके सिम्प्लिफिकेशन वन डिवायडेड बाय टू इंटू रूट ट्वेंटी फाय वी नो दॅट फाय ट्वेंटी फोर दिस टू गेट कॅन्सल विथ दिस ट्वेंटी फोर मीन रिमेनिंग हिअर ट्वेल्व ट्वेल्व बाय and 12 by 5 is our answer mean h dash of 1 is equal to 12 divided by next example find the x coordinate of all the points on the curve y is equal to sin 2x minus 2 times sin of x 0 is less than or equal to x strictly less than 2 pi where dy by dx is equal to 0 solution y is equal to sin 2x minus 2 sin of x
where 0 is less than or equal to x is strictly less than 2 pi. Just y is equal to हे जे function है त्या function ला differentiate करो. dy by dx is equal to d by dx of sin 2x minus 2 sin of x is equal to just first step मदे differentiation of sin 2x minus differentiation of sin of x. Okay? Differentiation of sin 2x is cos of 2x into by chain rule d by dx of minus 2 into d by dx of sin of x is cos of next cos 2x into d by dx of 2x is 2 minus 2 into cos of x. Just calculation this 2 into the cos of 2x hai the cos of 2x hai bhai apan kya kare just formula use cos of 2x का फॉर्मूला कोणता 2 इनटू cos स्क्वेअर x माइनस cos 2 थीटा चे आपल्याकडे तीन फॉर्मुले माहित आहेत कोणते कोणते cos of 2 थीटा इज इक्वल टू फर्स्ट फॉर्मूला cos स्क्वेअर थीटा माइनस sin स्क्वेअर थीटा सेकंड फॉर्मूला this is equal to 2 time cos square theta minus and third formula same as 1 minus 2 time sin square theta tyachyapaiki aplyala ha jo second formula hai to second formula use karayche just cos of 2x cha ivaji replacement ya formula nusar 2 into cos square x minus minus 2 into cos of x. Next step, just calculation 2 into 2, 4 cos square x minus this 2 into 1 minus 2 minus 2 cos of x. Okay, just rearrange 4 cos square x minus this 2 cos of x minus 2. Now, the equation is the form of the equation hai? Just quadratic equation in cos of x. Now, the quadratic equation in cos of x hai. हे dy by dx अपन सिंपलीफिकेशन आता आपल्याला गिवन काय आहे dy by dx = 0 म्हणजे हे जे आपण फाइंड आउट केलेले dy by dx आहे याची व्हॅल्यू 0 असताना आपल्याला काय केला पाहिजे x कोऑर्डिनेट फाइंड आउट केले पाहिजे तर मी याला एक्झॅक्टली इक्वल टू 0 करतो इफ dy by dx = 0 देन दिस इज इक्वल टू 0 व्हाय बिकॉज ऑफ dy by dx = दिस नेक्स्ट स्टेप this 4 times cos square x minus 4 cos of x plus 2 cos of x minus 2 is equal to 0 तर जस्ट हे काय केलं जस्ट याचे आपल्याला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे फॅक्टर फाइंड आउट केले पाहिजे आता या क्वाड्रेटिक इक्वेशन चे फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी काय केलं पाहिजे की हा जो माइनस 2 आहे हा माइनस 2 आपल्याला अशा दोन नंबरचे ऍडिशन मिळाले पाहिजे की ज्यांचे प्रोडक्ट माइनस 8 असेल असे कोणते दोन नंबर आहेत की जस 2 माइनस 4 ओके 2 माइनस 4 इज इक्वल टू माइनस 2 अँड 2 इनटू माइनस 4 इज इक्वल टू माइनस 8 ओके या फॉर्मनुसार नेक्स्ट 4 कॉस ऑफ एक्स पहिल्या दोन टर्म मधून आपण कॉमन पहिल्या दोन टर्म मधून 4 टाइम cos ऑफ x कॉमन काढला तर जस्ट फर्स्ट टर्म मध्ये cos ऑफ x शिल्लक राहील सेकंड टर्म मध्ये 1 शिल्लक राहील आता राहिलेल्या पुढच्या दोन टर्म मधून असं आपल्याला काहीतरी कॉमन काढलं पाहिजे की जस्ट कॉमन काढल्यानंतर cos x minus 1 शिल्लक राहील मग असं काय आपण कॉमन काढू शकतो याच्यामधून तर 2 कॉमन काढू शकतो तर 2 कॉमन काढला तर इथं cos ऑफ x इथं minus ओके त्यामुळे जस्ट आपण काय करू शकतो जस्ट 2 कॉमन करू तर 2 कॉमन काढल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय हा cos x minus 1 आणि हा cos x minus 1 दोन्ही हा दोन टर्म मध्ये सेम आहे त्यामुळे तो आपण पुन्हा कॉमन करू शकतो तो कॉमन काढला तर जस्ट आपल्याला cos x minus 1 पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहील हा 4 टाइम cos of x प्लस
दिस टू इज इक्वल टू जीरो. ओके नेक्स्ट, कोणत्याही दोन टर्मचा प्रोडक्ट जीरो याचा अर्थ काय असतो? त्याच्यातली पहिली टर्म तरी जीरो असेल किंवा दुसरी टर्म जीरो असू शकते. ओके, त्यामुळे कॉस एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो ऑर फोर टाइम कॉस एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो. आता कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू वन ऑर दिस कॉस एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय टू. जस्ट कॅल्क्युलेशन कसं आहे, हा मायनस प्लस टू इकडे आला तर मायनस टू, आणि हा फोर डिवाइड झाला तर मायनस टू डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू मायनस वन बाय टू, म्हणजे कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय टू. आता जस्ट ह्या दोघांच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट घ्यायची. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिले इक्वेशन जे आहे ते पहिले इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. कॉस एक्स इज इक्वल टू ही वन अशा कोणत्या कॉस अँगलची व्हॅल्यू आहे? तर कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू. त्यामुळे कॉस एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ झी. ऑर आता ही जी व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस, आता हा वन बाय टू कशाची व्हॅल्यू येते? कॉस पाय बाय थ्रीची व्हॅल्यू. ओके, त्यामुळे जस्ट मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री. आता इथून आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करू शकतो, कारण दोन्हीकडे कंपॅरिझन तरी आता डायरेक्ट करू शकत नाही, कारण इथं हा मायनस आहे. तेव्हा हा मायनस घालवण्यासाठी आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करू. पण अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करत असताना मायनस कॉस थीटासाठीचे दोन अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत. ओके, कोणते कोणते अलाइड अँगलचे दोन फॉर्म्युले आहेत? कॉस फॉर्म्युला कॉस ऑफ पाय मायनस इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ थीटा. ओके, सेकंड फॉर्म्युला सेम फॉर्म्युला कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू सेम एज मायनस कॉस ऑफ थीटा. जसे दोन फॉर्म्युले आहेत त्यामुळे हे कंपॅरिझन करण्यासाठी हा मायनस घालवायचा असेल तर आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात. ओके, त्यामुळे पहिल्यांदा मी पहिला फॉर्म्युला यूज करतो कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय थ्री. पाय मायनस पाय बाय थ्री इज इक्वल टू टू पाय बाय थ्री. आता हे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. जस्ट इथं काय असलं पाहिजे? कॉस ऑफ टू पाय बाय थ्री. लक्षात आलं? नेक्स्ट कॉस एक्स इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री. ह्याच्यासाठी पुन्हा सेकंड फॉर्म्युला कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. जस्ट कॉस ऑफ हिअर ऑल्सो वन प्रिंटिंग मिस्टेक पाय प्लस पाय बाय थ्री. ओके, दिस इज इक्वल टू दिस पाय इंटू थ्री थ्री पाय प्लस पाय फोर पाय डिवाइडेड बाय कॉस ऑफ फोर पाय बाय थ्री. नेक्स्ट देअरफॉर अवर बाय कंपेरिजन दिस एक्स इज इक्वल टू झिरो अँड कंपेरिंग दिस दिस अँड दिस x is equal to 2 pi by 3 or this or x is equal to this 4 pi by 3. Akshatra, then my x is equal to 0 or 2 pi by 3 or 4 pi by 3. Next question, log of e raised to x square into in bracket 5 minus 4x ब्रैकेट रेस्ट टू 3 बाय 2 डिवाइडेड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6. तर हे जे हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये लॉगमध्ये कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. आता ही कॉम्प्लिकेटेड फंक्शन जरी असली तरी डिफरेंशिएशन आपण इझिली करू शकतो. तर ते डिफरेंशिएशन करण्यासाठी काही लॉगचे रूल आपण यूज केले. तर लॉगचे रूल यूज करत असताना लॉगचे कोणते रूल आपण यूज करू शकतो? फर्स्ट लॉ log of m upon is equal to log of m minus log of n. And second rule, log of m into n is equal to log of m plus log of n. Okay, आता हे दोन रूल यूज करू आपण हे सिम्प्लिफाय केलं. हा न्युमॅरेटर म्हणजे आपण m कन्सिडर करू आणि हा डिनॉमिनेटर म्हणजे n कन्सिडर करू. म्हणजेच log of m upon n हा रूल यूज. म्हणजेच या रूलनुसार काय मिळेल? लॉग ऑफ दिस एम मायनस लॉग ऑफ दिस एम. ओके, दिस इज इक्वल टू अगेन सेकंड लॉ हियर लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस
log of phi minus 4x raised to 3 by 2. Okay? And just next term मरे अपन अनेक अनखे लॉ यूज करते हैं. तो लॉ कौन था? लॉग ऑफ एम रेस टू एन. ओके, लॉग ऑफ एम रेस टू एन का अर्थ तो जस्ट एन इनटू लॉग ऑफ एम. ओके, या रूल अनुसार हर रेस टू पावर 1/3 है तो स्केलर मल्टीप्लिकेशन मध्ये म्हणजे 1/3 इनटू लॉग ऑफ 7 - 6. ओके, म्हणजे हेच एक्झॅक्टली गिवन फंक्शन कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये जे आहे तेच आपण सिंपल फॉर्म मध्ये. कॉम्प्लिकेटेड इन द सेन्स जस्ट प्रोडक्ट अँड क्वेश्चन. प्रोडक्ट आणि क्वेश्चन मध्ये असलेलं जस्ट आपण सम अँड डिफरन्स मध्ये कन्वर्जन करतो. का? कारण सम अँड डिफरन्स मध्ये कन्वर्जन केलं असेल तर आपण ते इझिली डिफरन्शिएट करू शकतो. सेम हा थर्ड लॉ जर यूज केला तर पुन्हा इथं ई रेस टू पॉवर काय दिसतोय? एक्स स्क्वेअर. म्हणजे ईचा रेस टू पॉवर पुन्हा हा एक्स स्क्वेअर आहे. हाच रूल यूज करून हा एक्स स्क्वेअर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये आणू शकतो. एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ ई प्लस इथं पण सेम 3/2 इंटू लॉग ऑफ दिस फाय मायनस 4x मायनस दिस 1/3 लॉग ऑफ 7 - 6x. जस्ट अगेन नेक्स्ट स्टेप सिम्प्लिफिकेशन. दिस लॉग ऑफ ई इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस दिस 3/2 लॉग ऑफ 5 - 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 - 6x. बट इट जसे सिंपल फॉर्म मध्ये आलंय त्यामुळे काय करू शकतो आपण? एक्झॅक्टली डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट वाय चं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 3/2. हा स्केलर मल्टिप्लिकेशन, त्यामुळे हा 3/2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ दिस लॉग ऑफ 5 - 4x मायनस अगेन 1/3. हा स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये 1/3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ दिस लॉग ऑफ 7 - 6x. ओके, त्यांचे जस्ट डिफरन्शिएशन. एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x प्लस 3/2 एज इट इज डिफरन्शिएशन ऑफ दिस लॉग ऑफ 5 - 4x अगेन बाय युझिंग चेन रूल 1/5 - 4x इंटू डी बाय डी एक्स ऑफ अगेन 5 - 4x मायनस दिस 1/3 इंटू 1/7 - 6x इंटू डी बाय एक्स ऑफ 7 - 6. याच्यासाठी सेम हाच फॉर्म्युला यूज केलेला. ओके, नेक्स्ट स्टेप दिस 2x प्लस 3/2 इंटू दिस डिफरन्शिएशन ऑफ 5 - 4x दिस डिफरन्शिएशन ऑफ 5 = 0 अँड डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज 1. ओके, सेम here differentiation of 7 = 0 and differentiation of x is 2. बाकी सगळं आहे तसं लिहिलेलं आहे या स्टेप. सिम्प्लिफिकेशन दिस 2x हियर दिस -4 अँड दिस 2 वी गेट कॅन्सल अँड हियर रिमेनिंग -2. तर जस्ट इथं सिम्प्लिफिकेशन केलं. सिम्प्लिफिकेशनसाठी पहिली टर्म हा 2x एज इट इज आहे. इथं हा -4 हा माय इथल्या 2 बरोबर कॅन्सल होईल म्हणजे इथं रिमेनिंग -2 आणि हा -2 आणि हा 3 यांच्या दोघांचा प्रोडक्ट -6 डिवायडेड बाय दिस 5 - 4x एज इट. ओके, देन हियर ऑल्सो -6 अँड दिस 3 3 गेट कॅन्सल विथ दिस -6 -2 दिस -2 अँड दिस मायनस मीन +2 2 डिवायडेड बाय दिस 7 - 6 इज